येवला शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाजवळ वॉटर सप्लाय हाऊस समोर झाडी झुडपांमध्ये परिसरातील करता असलेले सुधाकर लक्ष्मण गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी सखोल तपास करून गायकवाड यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय बळावल्यानं त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान मधुरे यांनी दिली आहे. पुढील तपास येवला शहर पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे हे करीत आहेत. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख येवला.